ज्या भूमीतून समतेचा विचार या जगाला मिळाला अशा भूमीतून म्हणजे महात्मा फुले वाडा जिथं महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सामान्य लोकांची सेवा केली, समतेचा एकताचा संदेश दिला, त्या वाड्यामध्ये येऊन सर्व सामाजिक राजकीय जे मोठे मोठे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही अभिवादन केलं, या सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आम्ही सर्व युवा मिळून युवा संघर्ष यात्रा ही उद्यापासून सुरू करत आहोत, पण आता लाल महालापाशी आम्ही जाऊ, तिथं दर्शन घेऊ आणि मग तिथून एक 4.5 किलोमीटर एक छोटीशी यात्रा आशीर्वाद दिवस आज दसऱ्याचा दिवस आहे आम्ही टिळक स्मारकपर्यंत काढणार आहोत आणि मग तिथं आदरणीय पवारसाहेब हे आम्हा सगळ्यांना संबोधित करतील। साहेबांबरोबर 7 युवा तिथं आम्हा सगळ्यांना संबोधित करतील, त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन उद्या तुळापूरपासून 800 किलोमीटरची युवांच्या हिताचे आणि युवकांचे प्रश्न घेऊन आम्ही यात्रा सर्वजण मिळून काढत आहोत। ती आपल्या सगळ्यांची यात्रा आहे, त्याला नक्कीच यश येईल। सुरुवातीलाच यात्रा जाहीर झाल्यानंतर त्याबाबत अनेक लोकांनी पाठपुरावा केल्यानंतर सरकारला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR हा मागे घ्यावा लागला आणि आता आम्ही सर्वजण मिळून ज्या ज्या मागण्या लोकांच्या हिताच्या करत आहोत त्या सर्व मागण्या येत्या काही दिवसांमध्ये मान्य केल्या जातील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। आणि जर त्या केल्या नाहीत तर मग 7 डिसेंबरला जेव्हा अधिवेशनाची हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होईल, अधिवेशनाच्या बाहेर असेल नाहीतर आत असेल, आम्ही महाराष्ट्राच्या वतीने तिथं लढा हा सुरूच ठेवू जोपर्यंत सामान्य लोकांच्या सर्व मागण्या या सरकारकडनं मान्य होत नाहीत। या यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? तुम्ही गावागावांमध्ये जाताय, सभा कशा होतील, काय कशा पद्धतीने युवकांना? याच्यामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही 150 लोक सातत्याने तिथं चालणार आहोत। मग सर्व जे प्रमुख आमचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, जसे आज इथं अनेक दिग्गज इथं आलेले आहेत, मग असे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि गाव गावागावातून सुद्धा लोक आम्हाला सहभाग घेतील। आम्हाला रजिस्ट्रेशन थांबवावं लागलं अशी आजची परिस्थिती आहे। खूप लोकांनी आमच्याबरोबर 42 दिवस चालू असं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे 150 लोक आम्ही बरोबर ठेवत आहोत आणि त्या त्या गावामध्ये गेल्यानंतर ती जी लोकं जुडतील पुढच्या गावापर्यंत तेवढी जुडली जातील। महत्त्व किती लोक येतात हे नाही, संघर्ष हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण का आपली जी युवा संघर्ष यात्रा आहे ते एक प्रतीक आहे आज सामान्य लोक जो महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहेत। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 800 किलोमीटरचा प्रवास होत असताना दिवसाला 18 किलोमीटर आम्ही सर्वजण करणार आहोत। सकाळी 10 ते 12 किलोमीटर करू, संध्याकाळी 7 ते 8 किलोमीटर आम्ही करणार आहोत आणि मग दुपारचा विसावा घेतल्यानंतर लोकांची चर्चा केल्यानंतर संध्याकाळी एक छोटीशी चौक सभा आम्ही तिथं घेऊ आणि मग लोकांचे युवकांचे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत तिथं मांडू, लोकांना ऐकून घेऊ आणि ही जी यादी आहे 30 मुद्द्याची ती टप्प्याटप्प्याने लोकांची संवाद साधत महाराष्ट्राला बघत लोकांशी बोलत ती यादी वाढत जाईल असं आम्हाला वाटतंय। कुठेही नॅशनल हायवे घेतलेला नाही, कुठेही मोठा रोड घेतलेला नाही, वाड्या वस्त्यांवरनं ही यात्रा नागपूरपर्यंत जाणार आहे।